Katie. Hi. चल ग म्हणू कुठे जायचं ग आपण करू आपण काहीतरी मामाने आपल्याला इथे चांगल्या मनाने आणलंय ना पण त्यांच्या घरात आपल्यामुळेच वाद होत आहेत आई हे नको चल थांब थांब मी यांना आत येऊ देणार नाही मी आधी सांगते शोभा माणूस की सोडू नकोस कार सोकवतो कार सोकवतो चार दिवस यांना घरात घ्याल आसरा द्यायला म्हणून आणि आयुष्यभरात ओझं होऊन बसतील आपल्या डोक्यावर ओझं नाही जबाबदारी म्हणून घेऊन आलोय मी यांना इथे हे बघ जसा आपला विनीत आहे ना तसंच या दोघी जणी माझ्यासाठी आहेत तेव्हा आता बास झालं आणि एक लक्षात ठेव हे घर संपदाच्या भावाचं आहे आणि या दोघींच्या मामाच आहे हे माझंही घर आहे आणि संपतरावांनी मला त्यांच्या घरातन चालती व्हा असं सांगितलेलं होतं कळलं ना आणि आता त्यांच्या कुटुंबाला मी आत घेऊ घरात अशी अपेक्षा आहे तुमची एक मिनिट मी तुमच्या दादागिरीला बधणार नाही मी आधीच सांगते दादागिरी हो तुमचं काय इथे हा तमाशा लावलाय काम नाही येत का निघा निघा मामा ऐक शांत हो प्लीज प्लीज आमच्यामुळे अरे तुमच्या घरात वाद नको आणि बाबांनी मामीचा जो अपमान केलाय ना त्यामुळेच ती अशी वागते राहू दे ना अरे आम्ही दुसरी व्यवस्था करू नाही बनू दुसरी व्यवस्था वगैरे काही नाही बायकोच ऐकून तुमची जबाबदारी झटक्याला मी तुम्हाला इथे आणलेलं नाही मागचं काहीतरी उगाळत बसले डोक्यात ठेवलंय अजिबात नाही आता या इथंच थांबणार आहे हिला प्रॉब्लेम असेल तर ही या घरातनं बाहेर जाईल काय होय मागचं झालं गेलं ते विसरून जा पण नव्यानं पुन्हा सुरुवात करूया ना अरे नव्याने सुरुवात करायची असेल तर यांना करू दे ना आपण कशाला करायची शून्यावर हे आले आपण नाही आई थोडं समजून घे ना आता त्यांना सुद्धा आपल्याशिवाय कोण आहे आता आठवतंय का हे सगळं पैसा होता तेव्हा नाही नाती दिसली संपतरावांना अगं पण भांडणं प्रत्येक नात्यात होत असतात आई म्हणून काही नाती तोडून टाकायची का आपण आत्या इथेच राहील आत्या तू आतमध्ये विनीत तुला कळत कसं नाही अरे आता तुझं लग्न होईल तुझा संसार करायची वेळ येईल तेव्हा किती अडचण होणार आहे यांची अडचण एक मिनिट संपदा पुढे नंतर खटके उडण्यापेक्षा मी आता तुला स्पष्ट सांगते तू दुसरीकडे कुठेतरी तुझी सोय बघ विनीत बरोबर बोलतीये बहिणी घे आत्या थांब सबब तूही मला माझ्या आईसारखीच आहे सत्या आणि मुलाला कधी आईची अडचण होते तू तू चल आतमध्ये आई बाजूला हो बाजूला हो थांबा थांबा बघितलंस ना संपदा ज्या मुलाला तुम्ही नाकारलं तोच आज तुम्हाला आसरा देतोय यात आम्ही तरी काय बोलू तर का थँक्यू मी सांगतोय ना तुला सर बोलू तरी